कागल तालुक्यातील युवकांचे आशास्थान, मंडिक युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सदाशिवराव मंडिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याचे संचालक ॲडव्होकेट वीरेंद्र मंडिक यांचा 25वा वाढदिवस मुरगुड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी युवा संवाद या कार्यक्रमातून युवकांच्या मनातील उद्याचा महाराष्ट्र कसा आहे हे जाणून घेतलं. वीरेंद्र मंडिक यांना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, आमदार ऋतुराज पाटील, मधुरिमा राजे आदींनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या. मुरगुड येथे त्यांचा वाढदिवस थाटात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ॲडव्होकेट मंडिक यांनी सांगितलं, आपल्या अपेक्षा दौऱ्यातून जनतेच्या आशा आकांक्षा जाणून घेऊन नियोजनबद्ध विकासाला चालना देण्याचा आपला प्रयत्न असेल. आता 25वा वाढदिवस आपण साजरा करतोय. काही दिवसांनी आम्ही सर्व मित्रमंडळी आम्ही बसलो होतो आणि या ठिकाणी 25वा वाढदिवस मला खरं म्हणजे लक्षात सुद्धा नव्हता. कारण का मी 2 वर्ष आधी कागल ठिकाणी कागल या ठिकाणी गैवी त्या ठिकाणी फॉर्म न होता त्या ठिकाणी मी कार्यक्रम तिथे घेतला होता आणि त्या ठिकाणी त्या तो कार्यक्रम झाल्यानंतर मागचा वर्ष म्हणजे 2019 साली त्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम घेऊ शकलो नाही आचारसंहिता होती. आणि मग या वर्षी सुद्धा काही कार्यक्रम या मोठ्या पद्धतीनं घेणार नव्हतो. पण आमच्या सर्व मित्रांनी म्हटलं की 25वा तुमचा वाढदिवस आहे, 25, 50, 61 आणि 75वी ही मोठी करायची असते आणि म्हणून तुम्ही 25वा वाढदिवस निश्चितपणानं साजरा करा. ज्यावेळी तुम्ही 50 साठीमध्ये असला त्यावेळी तुम्हाला वाटेल की 25वा वाढदिवस साजरा केला चांगलं केलं आठवणी तुमच्याकडे राहतील आणि म्हणून आज मी या ठिकाणी वाढदिवस निश्चितपणानं साजरा करतो. ते मुरगुड नगर परिषद सुद्धा जी स्थापना ज्यांनी केली तिथे ते म्हणजे छत्रपती शाहू महाराजांनी स्थापना केली. मुरगुड या ठिकाणी बाजारपेठ सुद्धा ही स्थापना करण्यात आली ती सुद्धा छत्रपती शाहू महाराजांनी या ठिकाणी बाजारपेठ काढली. या ठिकाणी मुरगुड मध्ये जर विचार केला तर मुरगुडचं नाव हे नुसतं कोल्हापुरात नव्हे तर महाराष्ट्रात नव्हे तर देशपातळीवर नेण्यामध्ये जर कुणाचा मोलाचा वाटा असेल तर निश्चितपणानं छत्रपती शाहू महाराजांचा आहे. शाहू महाराजांच्या नंतर मला असं वाटतं की जर मुरगुड या नावाचं मुरगुड याचं जर नाव तुम्ही मोठं जर केलं असेल तर निश्चितपणानं माझ्या आजोबा कायदा संस्थित सदाशिवराव मंडिक साहेबांनी केलेलं आहे. मला मला असं वाटतं की मुरगुडने आम्हाला यश सुद्धा दिलं आणि अपयश सुद्धा दिलं. माझी वाटचाल जर आपण बघितलं असं तर गेले अनेक वर्षापासून जे प्रसंग तुम्हाला माहिती नाही आहे मी माझ्या वयाच्या 18व्या वयापासून या क्षेत्रामध्ये आहे. अगदी माझं कॉलेज करत करत मी हे सर्व क्षेत्र हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम केलं. मंडिक साहेबांच्या माध्यमातून त्यांची जी शिकवण आहे की आपण लोकांचं काम करत जायचं पण हे लोक देतात हे लोक ठरवतात हे विचार घेऊन हे चांगल्या पद्धतीनं आम्ही काम निश्चितपणाने एवढ्या पद्धतीने या एवढ्या वर्ष आम्ही ते करत आलेलो आहे. मुरगुड हे जसं मी म्हणतंय साधं सुद्धा गाव नाही हे मुरगुड मुळे आमचं घर आहे. हे मंडिक साहेबांनी म्हणजे मंडिक कुटुंबाने आम्ही सुद्धा मुरगुडला विसरलं नाही आणि मुरगुडने सुद्धा कधीही मंडिक कुटुंबाला विसरलं नाही हे मला निश्चितपणानं सांगावं असं वाटतं. निश्चितपणानं सांगावं असं वाटतं की अपेक्षा दौरा अपेक्षा तुमच्या पूर्तता आमची हा दौरा घेऊन कागल तालुक्यात आम्ही एक चांगल्या पद्धतीने सुरुवात केलेली आहे. 3 गावं आम्ही मॉडेल म्हणून अपेक्षा दौऱ्याच्या निमित्तानं चालू केले. अमितवाडा, गडकेवाडा आणि अर्जुनी या गावामध्ये गेलो असताना त्या ठिकाणी अनेक समस्या या युवा तरुण मुलांनी सांगितल्या. खास करून अमितवाडा गावामध्ये ज्यावेळी आम्ही गेलो त्यावेळी त्या मुलांनी सांगितलं की आम्हाला साहेब तिथं ग्राउंड सुद्धा उपलब्ध आमच्या गावात नाही आहे. आम्ही सांगितलं त्यांना एक थोड्या कालावधीमध्ये आम्ही तुम्हाला ग्राउंड देतो. या मुलांना वाटलं की आता बरोबर राजकीय नेत्यांसारखे मी आले आणि येऊन इथं जाणार असं त्या ठिकाणी वाटलं होतं. पण आम्ही अवघ्या 13 दिवसांमध्ये अमितवाडा गावामध्ये ग्राउंड करायला तिथं मदत पाठवली. ग्राउंड आता काही दिवसामध्ये होईल. त्याच ठिकाणी आपल्या अर्जुनी गावामध्ये डांगरवाडी म्हणून गाव आहे त्या डांगरवाडीचा रस्ता हा मला वाटतं 10-15 वर्षामध्ये झालेला नाही. त्या डांगरवाडीचा रस्ता सुद्धा येत्या काळामध्ये लवकरात लवकर आम्ही तिथं धरणार आहोत. त्याच पद्धतीनं खडकेवाडामध्ये ओपन जिमची मागणी झाली. ती ओपन जिमची मागणी सुद्धा पुढच्या महिन्याच्या तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत आम्ही करून देत आहोत. आणि म्हणून माझं सांगणं तुम्हाला एवढंच असते की आज मी हे जे अपेक्षा दौऱ्याचं लॉन्चिंग केले हे लॉन्चिंग फक्त कागल तालुक्यासाठी नाही फक्त मुरगुडसाठी नाही हे लॉन्चिंग पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासाठी केले. त्या ठिकाणी निधी हा कागल फंडाच्या माध्यमातून किंवा इतर फंडाच्या माध्यमातून आम्हाला देता येईल आणि म्हणून अपेक्षा दौऱ्याला सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रतिसाद द्या अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. शेवटची घोषणा या निमित्त करणार आहे छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केलेली नगर परिषद
मुरगुडमध्ये आयोजित युवा संवाद कार्यक्रमास प्राचार्य अर्जुन आबिटकर, हिवरे बाजार येथील प्रसन्न पोपटराव पवार, हर्षल सुर्वे, दिग्विजय पाटील, देवराज नरके यांच्यासह मोठ्या प्रमाणात युवक उपस्थित होते. कॅमेरामॅन रोहित सुर्वेंशीसह सुरेश पाटील, लाईव्ह मराठी, कोल्हापूर. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.